करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. बहुत इम्पॉर्टंट मॅच आरसीसी राया बनाम सापर्डे स्पोर्ट. सापर्डे टॉस को जीता है. आरसीसी राया टीम के कैप्टन ने पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है और कैप्टन ने कहा टॉस में कि जो हवाएं बह रही है उसका कहीं ना कहीं उनके बल्लेबाज लाभ उठाने का प्रयास करेंगे. तो देखते हैं कि हवाओं का लाभ कौन उठा पाता है, बल्लेबाज या फिर गेंदबाज. क्रिकेट का खेल है. देखिए मनोज कारवे मेरे साथ कमेंट्री बॉक्स में, उनका मैं हार्दिक स्वागत करता हूँ. और मनोज, क्रिकेट के खेल में जरूरी नहीं कि हर वक्त बल्लेबाजों को ही बहती हुई हवाओं का फायदा मिले, बॉलर भी तो लाभ उठा सकते हैं, गेंद को स्विंग करा सकते हैं. नक्कीच, आणि चेंडूचं स्विंग करण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला चांगला गोलंदाज बनायचं असेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचे व्हेरिएशन्स आणि हवेच्या अनुरूप अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशाही प्रकारची गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला फलंदाजी निर्भर राहून चालत नाही आहे, तुमच्यामध्ये सुद्धा कॅपॅसिटी पाहिजे चेंडू वळवण्याची, स्विंग करण्याची, जेणेकरून हवेचा फायदा कशा प्रकारे घ्यायचा हे तुमच्यावरती निर्भर आहे. परगा टेनिस क्रिकेट के एक जबरदस्त कॉमेंटेटर आदित्य जाधव और उनके साथ मुकुंद आहिर ने एसके ट्रॉफी 2020 को हार्दिक शुभकामनाएं दी है. और अक्षय पाटिल ने आरसीसी राया टीम को ऑल द बेस्ट कहा है. खासतौर पर अख्तर को उन्होंने ऑल द बेस्ट कहा है. खेल की शुरुआत होती हुई पहला ओवर लेकर गेंदबाज अतुल अप्पू और कामरान की जोड़ी क्रीज पर, और इस जोड़ी पर बहुत ज़्यादा भरोसा जताया जाता है राया टीम की ओर से. पहली गेंद, अच्छी गेंद, थोड़ा धीमा डाला था, वेट करते हुए खेलना चाहते थे वहां पर अप्पू, लेकिन कामरान है स्ट्राइक पर, कामरान बीट हुए. अतुल मध्ये क्षमता है अजय सर, कुठल्याही दिशेला चेंडू वळवू शकतो आणि जो आपण हवेचा विचार करतो, वाऱ्याच्या वेगाचा विचार करतोय, नक्कीच फायदा उचलू शकतो अतुल त्या ठिकाणी. या वेळेला वळवला अतुलचा चेंडू, ऑफसाइडचा चेंडू ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न कामरानचा, त्या ठिकाणी सक्सेस होतो पण तो एलिव्हेशन नाहीये जास्त आणि दरम्यान सिंगल प्राप्त होते या ठिकाणी कामरानला. कामरान ऑफ द मॅच, धाव संख्या 1, 2 चेंडू झालेले आहेत. देखिए ज़्यादातर जो बल्लेबाज होते हैं टेनिस बॉल क्रिकेट में ग्रामीण टीमों के पास खासतौर पर, वो फ्री फ्लोइंग बैट्समैन होते हैं, तेज़ बल्ला घुमाते हैं, तो धीमी गति की बॉलिंग के सामने थोड़ा लड़खड़ाते हैं. इस बार बड़े अटपटे ढंग से लॉफ्ट कर दिया है मिड ऑन के ऊपर से, अच्छी कोशिश फील्डर की लेकिन कैच नहीं कर पाए, बड़ा ही मुश्किल अवसर था. किस्मत अच्छी है वहाँ पर बल्लेबाज अप्पू की, 2 रन पूरे करते हुए कदमों का इस्तेमाल किया था और गेंदबाज ने भी चतुराई दिखाई थी, गेंद की लंबाई को जानबूझकर कम किया था, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद रखी थी लेकिन फिर भी अपने आप को रोक नहीं पाए शॉट खेलने से वहां पर अप्पू. अधिक सरल होता अप्पू ने कि मला अटैकिंग फटका मारा से पहला चेडूला सामोरा गेला एंड डसिंग डाउन द ट्रैक, चांगला फटका देते लगावला ऑन द राइज, चेडू उचले घेणारा अप्पू त्याने फटका होते 2 धावा. या वेळेला स्विंग ऑफ द ब्लेड, फॅन्टास्टिक स्विंग केला जातोय, बॅकवर्ड साइडच्या दिशेने चेडू जातोय, सीमा पार 4 धावांसाठी, गुड स्ट्रोक. जर विचार केला कल्याण तालुक्याचा, कल्याण तालुक्यामधील एक उत्कृष्ट जोडी म्हणून पूर्णपणे फॉर्म मध्ये आहे कातुल अप्पू आणि कामरानची जोडी, त्यानंतर निंबोलीचे महेंद्र केणे आणि कल्पेश केणे, ही जोडी फार फॉर्म मध्ये आहे जर आता ह्या हंगामाचा विचार केला तर. आणि या ठिकाणी सुद्धा फॉर्म दर्शवत असताना अप्पू चांगलं फायरिंग सुरू करतोय. बिल्कुल, खासतौर पर अप्पू की यदि हम बात करें तो उनके पास टेक्निक बहुत बढ़िया है, मैदान के चारों तरफ स्ट्रोक्स खेलने की क्षमता है. कामरान भी जबरदस्त स्ट्रोक प्लेयर है और कई बार अच्छी शुरुआत दे चुके हैं आरसीसी राया टीम को. धाव संख्या 7, वारंवार सर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला जातो, अप्पूने पूर्णपणे ठरवलं की ऑन साइडला फटके मारायचे, परंतु अप्पूला कदाचित वाऱ्याचा वेग माहिती नाही असं वाटतं एकंदर त्याचे फटके पाहता. अप्पू जर बॅकफुटला जाऊन बॅकफुट पॉइंट स्क्वेअर ड्राईव्ह आणि ऑफ ड्राईव्ह जर फटके मारला तर नक्कीच अजून सक्सेस अप्पूला प्राप्त होऊ शकतो, या ठिकाणी धावा वाढू शकतो. चांगला हुक केलाय, चेंडू जातोय, व्यासपीठाला सलामी देणार हा षटकार, ट्रेमेंडस स्ट्रोक. बहुत ही परफेक्ट हुक शॉट खेला है वहां पर अप्पू ने, गेंद के लाइन से अपने आप को पहले ही अलग कर दिया था, मिडिल और लेग स्टंप की तरफ आती हुई शॉट ऑफ लेंथ गेंद थी, बहुत ही बढ़िया पोजीशन में आ गए और गेंद को खेल दिया फाइन लेग सीमा रेखा के बाहर सीधे वीआईपी डाइस की तरफ 6 रनों के लिए. इस मैच का पहला सिक्सर, अच्छी शुरुआत आरसीसी राया टीम की, टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए, एक ओवर के बाद स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के, 13 विदाउट लॉस.
अतुची पहिली डिलिव्हरी आपण पहिली चांगली स्विंग झाली होती, त्यानंतर सिंगल दिले, त्यानंतर थोडंसं चेंजेस करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज अतुलने आणि ते त्याला भारी पडलं. कारण त्याला माहिती नाही की जसं कामरान फलंदाजी करत होता त्याच्यापेक्षा ॲपोजिट फलंदाजी करतो. अप्पू हा नेहमी आक्रमक भूमिकेमध्ये असतो आणि कामरान हा विकेट राखून फलंदाजी करत असतो. या दोघांमध्ये ताळमेल आणि ते कॉम्बिनेशन फार घातक सिद्ध होऊ शकतं समोरच्या संघाला, चापाडे संघाला. हालांकि वेरिएशंस देखने को मिले पहले ओवर में, खासतौर पर जो लेग ब्रेक गेंदें की थी वो कारगर साबित हो रही थी, लेकिन शॉर्ट पिच गेंद पर छक्का लगा, एक फुल टॉस गेंद की थी जिस पर स्वीप शॉट खेला अप्पू ने, उस पर चौका चला गया, तो कहीं ना कहीं थोड़ा प्रयोग करने के चक्कर में फंस गए बल्ले वहाँ पर गेंदबाज अतुल. नहीं तो लेग ब्रेक गेंदबाजी बहुत अच्छी कर रहे थे, हवा का साथ भी उनको मिल रहा था, हवा के साथ भी गेंद टर्न हो रही थी. नेवर लेकर गेंदबाज सचिन, बेहतरीन यॉर्कर, क्लीन बॉल्ड, पहले विकेट का पतन, लाजवाब गेंदबाजी. सुपर सुपर सफल झालेला फलंदाज कामरान पूर्णपणे तिन्ही एसटी दाखवून खेळत होता आणि गोलंदाजाने पाहिलं चेंडूला थोडंसं पुढे नियंत्रित केलं. अचूक परफेक्ट यॉर्कर म्हणू शकतो आपण, स्विंगिंग यॉर्कर होता. आणि फलंदाज त्या ठिकाणी कामरान क्लीन बॉल होऊन पहिला धक्का लागतोय असीच राया संघाला धावसंख्या 13 असताना. गजब की गेंद के साथ शुरुआत की है सचिन ने और इसी तरह से आगे गेंदबाजी करने का प्रयास करना होगा. क्षमता कितनी है गेंदबाज के अंदर ये पहली गेंद पर देखने को मिला है. सटीक यॉर्कर और पहली गेंद यॉर्कर डालना कभी भी आसान नहीं होता है. 13 रन एक विकेट के नुकसान पर आरसीसी राया. नए बैट्समैन अख्तर आए हैं, ये भी एक मंझे हुए खिलाड़ी है, कई सालों से खेल रहे हैं. आरसीसी राया टीम बहुत ही मजबूत टीम मानी जाती है कल्याण ग्रामीण में. सचिन राइट अमोर द विकेट और ये वो हवा में खड़ी हो गई है. विकेट कीपर गेंद के नीचे नहीं पहुंच पाए, थोड़ा सा दूर रह गए. किस्मत काफ़ी अच्छी यहाँ पर अख्तर की, गेंद फील्डर से थोड़ी दूर चली गई, नोमैन्स लैंड में जाकर गिरी बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ. दो रन लेने का अवसर इसी बीच, दो रनों से खाता खुलता हुआ अख्तर का. देखिए आज हमने देखा है कि काफ़ी कैचेस ड्रॉप भी हुए हैं, आसान से कैचेस भी ड्रॉप हुए हैं, खासतौर पर जब गेंद काफ़ी ऊपर चली गई है क्योंकि हवाएं तेज बह रही है. ऐसे में गेंद ऊपर झूलती रहती है, हवा में हिचकोले खाती रहती है और उसको जज करना मुश्किल होता है. जरूर. और द विकेट वारंवार अन साइडलेस फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला फटका आहे सर मिस टायमिंग होता आणि जसं आपण म्हणाल बरोबर की वाऱ्याचा वेग पुढेकडे जात असताना चेडू पुढे पुढे गेला. विकेट कीपरला थोडीशी गती वाढवणं गरजेचं होतं, जेणेकरून झेल तो ग्रीप करू शकला असता. परंतु बॉडी लँग्वेज सांगत होती की शर्तीचे प्रयत्न झाले नाहीयेत. त्या दरम्यान त्या ठिकाणी अख्तरला एक जीवनदान लाभलं असं म्हणा हरकत नाही आहे. खासतौर पर पिछले मॅच में हमने देखा काफी कॅच ड्रॉप किए लोनार के खिलाडियों ने और उस वजह से मॅच भी गवा दिया, तो कॅचेस लेना जरूरी. गति परिवर्तन इस बार बैकफुट पर जाकर हैमर्ड किया है, स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर, शानदार शॉट, 4 रन. सुरेख फटका पाहिला सर आपण, किती पॉज घेतला अख्तरने त्या ठिकाणी, वेट केलं, चेडूला येऊ दिलं, बॅकफुटला गेला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट एक सुरेख फटका. हा त्याचा कॉपीबुक स्टाईलचा फटका आहे, ट्रेडमार्क शॉट आहे अख्तरचा. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले फटके मारतोय आणि जशी स्थिती असे तसं सामन्याला वळय किंवा परिवर्तन करण्याची क्षमता सुद्धा राखून खेळतोय निमी अख्तर. बिल्कुल सही कहा आपने. और गेंद जैसे ही हाथ से रिलीज हुई थी बॉलर के, उन्होंने पहचान लिया था कि इसमें गति परिवर्तन किया गया है. थोड़ी पीछे रखी हुई गेंद भी थी, काफ़ी समय मिल गया वहाँ पर. यही होता है धीमी गति की गेंद डालने में, ये जोखिम होता है. यदि बल्लेबाज उसको पहले ही पहचान ले तो उसके लिए बहुत आसान गेंद बन जाती है खेलने के लिए, और यदि बल्लेबाज पहचानने में थोड़ी देर कर देता है तो फिर उसके लिए उतना ही मुश्किल हो जाता है. 19 पर पहुंचता हुआ स्कोर इस चौके की बदौलत, अच्छी शुरुआत कही जा सकती है आरसीसी राया टीम की. दूसरे ओवर का खेल प्रगति पर, आज का ये कुल मिलाकर हम देख रहे हैं कि पांचवा मैच है, इसके बाद छठा मुकाबला देखना मत भूलिएगा. साई स्पोर्ट्स किरवली बनाम जय हिंद देवरुंग, उसके बाद एमएस चिंचवली और चैमल्लार किरवली के बीच में मैच खेला जाएगा. यॉर्कर की कोशिश, फ्लिक कर दिया है, गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, डीप में फील्डर मौजूद है.
ओवरथ्रो जरूर हुआ है लेकिन अच्छा बैकअप हुआ पर विकेट कीपर को मिलता हुआ। एक ही रन से संतुष्ट होना पड़ा है बैट्समैन अख्तर को। स्कोर बढ़ता हुआ 20 रन एक विकेट के नुकसान पर। कहीं ना कहीं ये सोच हो सकती है कि चार ओवर्स में 50 का जो आंकड़ा है उसको छुआ जाए। हाँ, मागचे दोन फटके आपण पाहिले असतील की मिनिटनुसार खेळले अख्तरने, दोन्ही फटके चांगले लगावले आणि त्याच्या आधीचे दोन फटके त्याने आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला। अख्तरला कळलं की मला आता थांबायचं आहे मैदानामध्ये, विकेटचं पतन झालं, कामरांचं अप्पूच्या सोबतीला चांगली पार्टनरशिप करायची आहे। ते ठरवूनच या ठिकाणी चांगली फलंदाजी होत असताना हा चेंडू डिग आउट केलाय। अप्पूने खुदून काढला स्ट्रेट सरळ बॅटने, वाडीस लॉंग ऑफ वेगाने गेला, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होते अप्पूला। आता पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण आयसीस रॉयल संघामध्ये ती क्षमता आहे सर, कुठल्याही वेळेला पलटवार करू शकतो संघ। जरी विकेटचं पतन झालं तरी सुद्धा या संघामध्ये मिडल ऑर्डर सुद्धा फार स्ट्रॉंग आहे। तन्नू आहे त्यांच्याकडे, अजून आसिफ आहे त्यांच्याकडे, जे फोटे फटके लगाऊ शकतात। हाँ बिल्कुल, बल्लेबाजी भी मजबूत है और आरसीसी राया टीम की गेंदबाजी भी काफ़ी धारदार है, तो कहीं ना कहीं 40 के ऊपर यदि टोटल पहुंच जाता है तो फिर काफ़ी चुनौतियां पेश आ सकती है सापाडी टीम को। तो सापाडी टीम के गेंदबाजों को इस बात का ख्याल रखना होगा कि 40 के अंदर किसी तरह से रोके आरसीसी राया टीम को। दो ओवर की समाप्ति हो चुकी है, स्कोर 21 रन एक विकेट के नुकसान पर। हालांकि सचिन का ओवर अच्छा रहा, सिर्फ 8 रन खर्च किए उन्होंने और एक मूल्यवान विकेट भी प्राप्त किया। नक्कीच, पहिला चेंडू ती विकेटची प्राप्ती झाली सचिनला आणि जो आता मोमेंटम मिळाला सचिनला, त्याच्यात पावलं ती पाऊल ठेवून जर तिसऱ्या षटकामध्ये अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर नक्कीच 40 आतमध्ये राय संघाला रोखू शकतात या ठिकाणी सापाडाचे गोलंदाज। लेकिन आने वाले गेंदबाजों के सामने दिक्कत ये रहेगी कि अप्पू जो है वो सेट बल्लेबाज है और अख्तर ने भी 4 गेंदें खेली है, 7 पर बैटिंग कर रहे हैं अख्तर। अप्पू ने 5 गेंदों का सामना किया है, 13 पर बैटिंग कर रहे हैं, एक चौका और एक छक्का उनकी पारी में शामिल है। तो दोनों बल्लेबाज अच्छा खेल रहे हैं, यहाँ से रनों की रफ्तार को और बढ़ाया जा सकता है। खासतौर पर अप्पू ऐसी सिचुएशन में काफ़ी खतरनाक बल्लेबाज साबित हो सकते हैं। फील्डिंग का मुआयना करते हुए ऑन साइड की फील्डर गिने, उसके बाद तैयार हुए खेलने के लिए अप्पू। नया ओवर लेकर निखिल सापे विलेज एंड से गेंदबाजी करेंगे, दाहिने हाथ से राउंड द विकेट और आगे निकल कर खेलने का प्रयास। अच्छी गेंद, अच्छा उछाल, वहाँ पर गेंद के पिच तक नहीं पहुँच पाए अप्पू। हालांकि अप्पू का ये प्रिय स्ट्रोक है, कदमों का अच्छा इस्तेमाल करते हैं, कवर एक्स्ट्रा कवर की तरफ बहुत ही बढ़िया ऑन द राइज ड्राइव्स लगाते हैं। किस अपने एक फटका जैसा पहला, जसा त्यांनी पहला चेंडू फेस केला आणि पुढे सरसा होऊन चेंडू बाउंस होत होता, त्याला सुंदर रीत्या वाइडिस लॉन्ग ऑनला मारलं होतं। त्याची ती क्षमता आहे पुढे सरकारची, वारा होतो क्रीज सोडत असतो आणि चेंडूच्या रेषेत जाऊन फटके मारण्याचा प्रयत्न करतो। मेरिटनुसार खेळणं फार आवडतं अप्पूला। बघा सुंदर फटका, चेंडू ड्राइव्ह होतोय लॉंग ऑफ चेंडूच्या खाली आणि झेल टिपला जातोय, ज्या अप्पूबद्दल आपण म्हणत होतो त्याला इथे ग्रीप केलं सुंदररित्या अतुल पांडेने, झेल टिपला। दुसरा थक्का लागतोय राजसीच्या राय संघाला। साइड आउट होतात, ऑफ ड्राइव पाहू शकतो, पण अपिश खेळण्याचा प्रयत्न केला आणि अतुल कुठली चूक न करता वेगाने पुढे सरसावला। अतुलला माहित होतं की महत्वाची विकेट आहे, हा झेल मला सोडायचा नाहीये आणि अचूक झेलची प्राप्ती केली त्या ठिकाणी। दुसरा धक्का, मोठा धक्का म्हणू शकतो आपण राय संघाला। जितनी भी सराहना की जाए उतनी कम होगी वहां पर अतुल की, जिस तरह से उनका एंटीसिपेशन देखने को मिला है, थोड़ा भी एक क्षण भी विलंब करते तो शायद ही वो गेंद तक पहुंच पाते। उन्होंने विलंब नहीं किया, एंटीसिपेशन बहुत अच्छा था, जल्दी परख लिया था कि कैच उनकी तरफ आ रहा है और तुरंत आगे दौड़ना शुरू किया था। अप्पू की पारी का खात्मा हुआ, अप्पू ने बनाए 13 रन, राया टीम का स्कोर है 21 रन दो विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज बीच मैदान में दुर्गेश आए हैं, अगली गेंद लेकर निखिल, और इस बार स्कूप करना चाहते थे, पहले ऐसे लगा कि फाइनल की तरफ खेलने का प्रयास होगा, फिर देखा कि ऑफस्टम्प के बाहर है, थर्ड मैन के ऊपर से खेलने का प्रयास किया था लेकिन गेंद बल्ले पर नहीं ले पाए अख्तर। बहुत अच्छी गेंदबाजी, अभी तक कोई भी रन नहीं खर्च किया है निखिल ने, सापाडी टीम की गेंदबाजों की तारीफ करनी होगी। नक्कीच, या ठिकाणी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो गोलंदाजांकडून आणि या ठिकाणी प्रेशर घेत आहेत फलंदाज। आपण आता नुकताच खराब शॉट बघितला आपण, अख्तरचा हा सुद्धा मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे, चेंडूच्या खाली अतुल येईल त्या ठिकाणी, नाहीये थोडासा दूर पडतो चेंडू असं वाटलेलं, इथून पाहता की झेलपर्यंत पोहोचेल, त्या ठिकाणी धावा अडवण्याचा प्रयत्न केला। आता थोडंसं अख्तर हातकोण्याचा प्रयत्न करेल सर, कारण त्याला माहिती आता चेंडू कमी होत चालले आहेत, विकेटचं पतन वारंवार होत चाललंय, तर मला अशा वेळेला माझ्या आपल्या राया संघाला 40 आसपासून नेणं फार गरजेचं असेल और जोखिम उठाना जरूरी भी है क्योंकि दो ही तो विकेट गिरे हैं, आने वाले बल्लेबाज भी काफ़ी अच्छे हैं और ऑफ तेजा का आना भी बाकी है जो सबसे अनुभवी खिलाड़ी है। कई अच्छे बल्लेबाज है, इस बार फिर से टाइम नहीं कर पाए, गेंद जा रही है स्ट्रेटिश मिड ऑन पर, एक रन जरूर मिलेगा इस बार। सिंगल डबल से कोई परेशानी नहीं है, कोई दिक्कत नहीं है सापाडी टीम के गेंदबाजों को और उनके कप्तान को। एक रन से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 24 रन 24
दो विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 13 रन आए थे, अच्छी शुरुआत रही थी, लेकिन उसके बाद सचिन ने वापसी कराई अपनी टीम की सिर्फ 8 रन खर्च के। और ये ओवर तो बहुत ही गजब का ओवर साबित हो रहा है निखिल का, मात्र 3 रन खर्च के है, 5 गेंदों में एक विकेट प्राप्त किया है। दुर्गेश के पास स्ट्राइक, बायत के बल्लेबाज है, लंबे लंबे हिट्स लगा सकते हैं दुर्गेश। नक्कीच या ठिकाणी या एंडला सर फायदा फार होऊ शकतो दुर्गेशला, जो ऑन साईडला खूप स्ट्रॉंग आहे आणि त्या एंडचा फायदा उचलत का पाहायचा। शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील निखिल, राऊंड द विकेट, फुल टॉस, एलिव्हेशनची कमी पाहिली आपण, हा चेंडू स्क्रब द विकेट मारायचा होता, पण तो आधीच मानसिकता पकडलेली की सरळ बॅटिंग ड्राईव्ह करायचं आहे, वाईड फेकी, त्या ठिकाणी कव्हरिंग चांगलं झालं, फक्त 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत या तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती। धावसंख्या पाहू शकतो आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर अर्शी राया संघाची, ती म्हणजे झाली 26 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स। जय हिंद देवरुंग आणि साई स्पोर्ट्स केरवली, दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीसाठी, कम फास्ट सर। आपण पाहू शकता पहिल्या षटकात 13 धावा, त्यानंतर 8 धावा आणि आता 5 धावा, धावांचा लेख खाली आलाय जो वाढवणं फार महत्वाचं होतं। बिल्कुल, जिस तरह से दमदार शुरुआत हुई थी ऐसे लगा था कि रनों की रफ्तार और बढ़ा दी जाएगी, लेकिन कहीं ना कहीं गाड़ी थोड़ी सी रिवर्स गियर में चली गई है आरसीसी राया टीम की, और उसका प्रमुख कारण यह है कि अच्छी गेंदबाजी, सचिन और निखिल ने हाथ खोलने के लिए ज्यादा जगह नहीं दी दोनों ओवर्स में बल्लेबाजों को। जेव्हा जेव्हा सर पार्टनरशिप होत असते अपू आणि कामरानची, त्यावेळेला राया संघ मोठी धावसंख्या उभारत असतो, पण इथे ते एक सिद्ध झालं की जेव्हा कामरान लगेचच बाद झाला त्यानंतर दडपण घेतला अपूने आणि अपू सुद्धा बाद झाला, आता प्रेशर घेत आहेत अख्तर आणि दुर्गेश, त्या कारणास्तव हा धावांचा आलेख खाली येतोय। तिसऱ्या षटकामध्ये फक्त अवघ्या, जिथे धावांचा आलेख स्लॉग ओव्हर्समध्ये वाढवायचा असतो तिथे खाली आला, म्हणजे फक्त अवघ्या 5 धावा खर्च केला गोलंदाज निखिलने, चांगली गोलंदाजी म्हणता येईल। अब केवल 6 गेंदे पारी में शेष है और कारवे सर यहाँ से कहीं ना कहीं गियर्स चेंज करने होंगे, कुछ तो अलग करना होगा इन दो बल्लेबाजों को तेज गति से रन्स बनाने के लिए। इसी तरह से बैटिंग होती रही तो फिर आखिरी ओवर में शायद 7 या 8 ही रन आए, जो कि पर्याप्त होने वाले नहीं है राया टीम के लिए। 40 के अंदर यदि टोटल रहता है तो फिर मुझे नहीं लगता है कि संतुष्ट रहेंगे राया टीम के कैप्टन, लेकिन 40 के ऊपर यदि टोटल पहुंचता है तो फिर सापड टीम के सामने बड़ी दिक्कतें आ सकती है, क्योंकि राया टीम की बॉलिंग बहुत अच्छी है। तो सापड टीम के लिए अंतिम ओवर लेकर गेंदबाज विकी तैयार होते हुए कमेंट्री बॉक्स एंड से राइट आर्म राउंड द विकेट, नीचे रहती हुई गेंद, अच्छी गेंद, एंगल का अच्छा इस्तेमाल, आगे रखी हुई गेंद थी, थोड़ा सा अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था अख्तर ने। ये विकेट भी अपना चरित्र अब दिखाने लगा है, कुछ गेंदें नीचे रह रही है तो कुछ गेंदों में थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी देखने को मिलता है। चांगली सुरुवात करतोय विकी, या ठिकाणी जो मोमेंटम प्राप्त झाला गोलंदाजाला तो पूर्णपणे कंटिन्यू ठेवतोय, रिझ्यूम ठेवतोय विकी, स्किट होतोय, शेवटच्या क्षणाला रिलीज करताना अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असताना चेंडू स्वैर झाला, वाईटचा इशारा पाटील सरांचा आपण पाहू शकता रिप्लेमध्ये, राऊंड द विकेट गेला आणि थोडंसं अँगल देण्याचा प्रयत्न होता, फलंदाज सफल झालेला, पॉपिन क्रीजच्याही बाहेर चेंडू गेला, वाईटच्या माध्यमातून एक वाईड अवांतर धाव मिळते, धावसंख्या 27 जाऊन ठेपले, परंतु अजून 5 चेंडू सर शिल्लक आहेत मैदानामध्ये। लंबे ऊंचे कद के गेंदबाज है विकी, और जब लंबे ऊंचे कद के गेंदबाज सामने आते हैं तो बैट्समैन ये सोचता है कि थोड़ा अतिरिक्त उछाल भी मिल सकता है। इस बार स्लॉट में बेहतरीन स्ट्रोक, वाटरमैन का जबरदस्त इस्तेमाल, झन्नाटेदार शॉट, 6 रन। अगदी बरोबर स्लॉट मध्ये मिळाला, जसा हवा तसा चेंडू मिळाला आणि काय मिडलिंग ऑफ द बॅट होतं, स्विंग ऑफ द ब्लेड चांगलं होतं, फॉलो थ्रू सुरेख होता आणि चेंडू हवेच्या सहाय्याने गेला डीप विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी, धावसंख्या जाऊन ठेपली 33 वर। जब से क्रीज पर आए हैं तब से यही कोशिश थी अख्तर की, आखिरकार उनकी हसरत पूरी हो गई, मौका मिल गया उनको हाथ खोलने का, और इस मैच का ये दूसरा सिक्सर, अख्तर का पहला चक्का, और जोरदार स्क्वेयर कट लगाने की कोशिश, इस बार ज़्यादा उछाल नहीं था गेंद में, तो पिच भी धोखा दे रही है ये कई बार बल्लेबाजों को, थोड़ी विड जरूर थी लेकिन उछाल कम था जिस वजह से संपर्क नहीं बना पाया गेंद और बल्ले के बीच में। अख्तर स्कोर रुका हुआ है राया टीम का 33 रन 2 विकेटों के नुकसान पर। खूप छान कमबॅक करून दाखवलं, चेंडूला वेग जास्त प्राप्त करून दिला गोलंदाज विकीने, चेंडू एसटीच्या बाहेर ऑप्शनच्या बाहेर सोडला आणि चेंडू खाली सुद्धा राहिला, आडव्या बॅटने प्रयत्न करत होता अख्तर त्या ठिकाणी फटका मारण्याचा, ओहो फ्लिक ऑफ द रिस्ट, हा चेंडू खुलट टप्प्याचा होता, लेग स्टिकला सोडून जाणारा, हलक्या त्याने फक्त ड्राईव्ह केला, 2 धावण्याचा प्रयत्न फसतोय, स्ट्राईकला धोका, ज्या अख्तर होते अशा उंचावलं तर राया संघाच्या, तो अख्तर इथे बाद होतोय रनआउटच्या माध्यमातून। Hey!
अजित सुनिश्चित केलं होतं अत्तरने की मला ह्या फटक्यातील दोन धावा मिळतील, परंतु अत्तरला माहिती नव्हतं की आउटफील्ड फार फास्ट आहे आणि जे क्षेत्ररक्षक आहेत ते वेगाने चेंडूला धडक देत आहेत आणि विद इन अ सेकंड चांगली फेकी करत आहेत त्या ठिकाणी. जी बिलकुल, स्ट्रोक भी अच्छा था यहाँ पर. हमने देखा की जो थ्रो था वो बहुत ही सटीक था और विकेट कीपर की भी तारीफ करनी होगी. जैसे ही गेंद हाथ में आ गए, स्टंप्स बिखेर दिए थे वहां पर विकेट कीपर ने, तो विकेट का पतन. हालांकि अख्तर की सोच भी गलत नहीं थी, ज्यादा गेंदें अब शेष नहीं है, ऐसे में दूसरे रन का जोखिम तो उठाना ही था उनको, लेकिन उसमें कामयाब नहीं हो पाए. 34 पर गिरा है तीसरा विकेट. नए बैट्समैन राया टीम के कैप्टन तन्नू आए हैं. कैप्टन चाहेंगे कि दो गेंदें जो बची है दोनों गेंदों पर कप्तानी शॉट्स खेले जाए और अपनी टीम के टोटल को 40 के पार लेकर जाए, लेकिन आसान होने वाला नहीं है. विक्की बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. विक्की चले राइट आर्म राउंड द विकेट, इस बार कदम चूक गए हैं. अभी तक का जो खेल हमने देखा है सराहना करनी होगी यहाँ पर सापाडे के गेंदबाजों की, अच्छी गेंदबाजी की है. नक्कीच, असंच म्हणतात की पूर्णपणे अभ्यास करून हा संघ उतरला सापाडे संघ आणि आरसीए संघाविरुद्ध कशा प्रकारचा फाईट द्यायचं तसं प्रत्यक्षित आपल्याला मिळतं त्या ठिकाणी मैदानात. चुक उदाहरण पेश केलंय गोलंदाजाने असं म्हणू शकतो. जसं आपण म्हणाला की तेज तरार मारा रायसंघाचा स्ट्राईक येणार धोका, पुन्हा एकदा चोटी धाव घेण्याचा नाद फसतोय आणि वारंवार तशीच घटना घडते. अजून एक विकेटचं पतन, तन्नू बाद होतोय रनआउटच्या माध्यमातून. असं म्हणू शकतो आपण की सापाडे संघाच्या गोलंदाजाने परफेक्टली अभ्यास कोणाचा केला असं तो अप्पू आणि कामरानचा केला, जे त्यांना हवं ते सुरुवातीलाच मिळालं. त्यानंतर पुन्हा त्यांनी लय जी मिळाली होती ती कंटिन्यू ठेवली. बिल्कुल, और खास बात यह है कि फील्डिंग के मुताबिक ही गेंदबाजी ज्यादातर देखने को मिली है. अप्पू का विकेट भी जिस तरह से चटकाया गया, अप्पू बिल्कुल क्रिस में थोड़ा सा आगे निकले, गेंद के काफी नजदीक पहुंच गए थे जिस वजह से हाथ पूरी तरह से खोल नहीं पाए थे और फिर लॉन्ग ऑफ पर उनका बहुत शानदार कैच भी देखने को मिला. उसके बाद भी जिस तरह का क्षेत्ररक्षण सजाया गया है खासतौर पर नॉन पावर प्ले ओवर्स में, हम देख रहे हैं कि ज्यादातर गेंदें फील्डर्स के पास ही जा रही है, गैप्स में खेलने का ज्यादा मौका नहीं मिल रहा है और फील्डर्स भी अच्छा साथ देते हुए यहाँ पर गेंदबाजों को. तो ये चौथा विकेट गिरा है, कैप्टन तन्नू आउट हुए एक रन बनाकर, स्कोर 35 रन. आखिरी गेंद का सामना करेंगे रौफ तेजा जो कि सबसे अनुभवी खिलाड़ी है, बहुत ही फेमस खिलाड़ी. नीची रहती हुई गेंद, विकेट ने भी काफी सहायता की गेंदबाजों की. मुझे लगता है कि यह मैच काफी रोचक होने वाला है. पारी समाप्त होती हुई आरसीसी राया टीम की, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी की. चार ओवर्स में बनाए हैं 35 रन 4 विकेटों के नुकसान पर और जीतने के लिए सापाडे टीम के सामने 36 रनों की चुनौती. नेक्स्ट मैच जिसका टॉस किया जाएगा, टॉस बॉक्स में जहिंद देवरुंग बनाम साई स्पोर्ट्स किरवली. चला दोन्ही संघांचे संघनायक अपन टॉस साठी त्वरित यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. कुठल्या बलाढ्य संघाचा अभ्यासपूर्ण खेळ आणि त्या खेळाची परीक्षा कशी करायची किंवा त्या अभ्यास कसा करायचा हे दाखवून दिलं सापाडे संघाने. नुकतंच आपण म्हणालात की गोलंदाजचा तोफखा नाही आरसीए राय संघ म्हणजे, परंतु मी आता म्हणू शकतो की सापाडे संघामध्ये सुद्धा गोलंदाज काय कमी नाही. त्यांनी दाखवून दिलं की आमच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, मी आरसीए राय संघाला अतिशय कमी धावसंख्येवरती रोखू शकतो. तर हा तोफखाना राय संघाचा कशा प्रकारची कामगिरी करेल, ह्या 35 धावा डिफेंड करेल का, आपल्याला ते पाहायला नक्कीच मजा येईल पुढच्या सत्रामध्ये. मी पुन्हा एकदा विनंती करतोय साई स्पोर्ट्स किरवली संघाचा संघनायक आणि जयहिंद देवरुंग संघाचा संघनायक अपन टॉस साठी यायचं आहे. निश्चितच ही मॅच रंगतदार होईल असं मला तरी वाटतंय, कारण 36 धावा खूप कमी धावसंख्या असं देखील नाही, एक फायटिंग टोटल आहे. आणि राया संघ सर्वांनाच माहिती आहे की लढवय्या संघ आहे, सहजासहजी तो सामना सोडणार नाही आहे. सापाडे संघाचे फलंदाज देखील पुरेपूर प्रयत्न करतील सामना जिंकण्यासाठी. त्यात किरवली संघाचे संघनायक आलेले आहेत. मी विनंती करतोय जयहिंद देवरुंग टीमच्या कॅप्टनला आपण टॉस साठी यायचं आहे. सर कालचंच बघा ना, कालचा सामना आपण नुकताच दुपारी उल्लेख केला सामन्याचा, बंटी स्पोर्ट्स बोरिवली आणि जांभूलपाडा किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा, 25 धावांमध्ये इतकी फाईट झाली की जबरदस्त ती पाण्याजोगी होती. तशीच ही फाईट होऊ शकते कारण दोन्ही पण संघ तुलेबल आहेत, ते पण कल्याण तालुक्यातील. 9.0 टार्गेट आहे, कमी पण नाही आणि जास्तही नाही. मी तर म्हणतो की सॅटिस्फाईड स्कोर आहे जर विचार केला गोलंदाजीचा. आरसीए राय संघाने कॉन्फिडेंटली जर गोलंदाजी केली, जसं फिल्डरने साथ दिली, आउटफील्ड चांगलं होतं आणि जशी फिल्डिंग सजवली तशी गोलंदाजी झाली, तर नक्कीच हा मुकाबला शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात पहिलं षटक फार महत्त्वाचं असणार आहे, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन्स असतील, दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. फलंदाजांनी जर पॉवर प्लेचा फायदा उचलला, 12 ते 15 धावा जमा केल्या, तर मात्र राया संघ पूर्णपणे बॅकफुटला देखील जाताना दिसेल.
नक्कीच आपण पहिल्या इनिंगमध्ये तसंच पाहिलं की पहिल्याच पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा कुठल्या पिवनच्या षटकामध्ये, त्यानंतर नॉन पॉवर प्लेमध्ये धावांचा आलेख खाली खाली गेला. फक्त शेवटच्या षटकामध्ये जो षटकार वगळता फारशी चांगली कामगिरी झाली नाही आहे आरसीस राया संघाच्या फलंदाजांकडून. दरम्यान या ठिकाणी सापेगावचे समाजसेवक सन्माननीय रमेशजी माघे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एसके चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. एक अतिशय भव्य दिव्य स्वरूपाची ही स्पर्धा आहे आणि प्रत्येक वर्षी भव्यता वाढत चाललेली आहे एसके ट्रॉफीची. या हंगामामध्ये आपण म्हणजेच एसके ट्रॉफीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहतोय की विद्युत प्रकाश ज्योतात ही स्पर्धा खेळवली जात आहे. डे नाईट स्वरूपाचं आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे. थोड्या वेळानंतर या ठिकाणी फ्लडलाईट्स ऑन होतील. अजूनही चांगला सूर्यप्रकाश आहे मैदानात. सायंकाळची ही खूप चांगली वेळ आहे आणि एक महत्त्वाची मॅच आपण पाहतोय आरसीसी राया विरुद्ध सापाडे स्पोर्ट्स सापाडे. तर सापाडे संघासमोर 36 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा कॉल आहे जय हिंद देवरुंग टीमच्या कॅप्टनला. शेवटचा ऑफिशियल कॉल आपण टॉससाठी त्वरित यायचा आहे. तर प्रेक्षक आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये वळतोय. थोडक्यामध्ये आपण टॉस करून घेऊया लगेच. महत्वाचा सामना आहे साई स्पोर्ट्स केरोली विरुद्ध जय हिंद देवरुंग. सन्माननीय दिनेश पाटील साहेबांना विनंती आहे या आपण आम्ही आपल्या शुभहस्ते हा टॉस करू इच्छितो. दोन कॅप्टन्स आहेत या ठिकाणी केरवली आणि देवरुंग संघाचे. धावांचा पाठलाग सुरू होईल. आपण फक्त टॉस करू आणि एक कौल घेऊया नॉन इंटरव्ह्यू. निलेजी पाटील साहेब या आपल्या हातात आम्ही कॉईन सुपूर्द करतोय. दोन कॅप्टन्स आहेत देवरुंग संघ आणि केरवली संघ. एसके स्पोर्ट्स कॉल दिला आहे आणि जिंकलेला आहे देवरुंग संघाने. आपला फक्त निर्णय कळवायचा आहे. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू थँक्यू व्हेरी मच निलेजी पाटील साहेब. थँक्यू मनोज कारवे सर. तर टॉस देवरुंग संघाने जिंकला पुढच्या मॅचचा आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. इथे डावाला सुरुवात जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. स्वेअर चेंडू आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अख्तरने गोलंदाजीला सुरुवात केली आहे. 36 धावांचं टार्गेट समोर असताना सापाडे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अवांतर धावेनं खातं उघडण्यात आलेलं आहे सापाडे संघाचं. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल, प्रत्येक षटक हे महत्वाचं असेल, प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे. अतुल आणि विक्की ही सलामीची जोडी. अतुलनं खूप छान क्षेत्ररक्षण केलं आपल्या टीमसाठी. विशेषतः जो झेल त्याने टिपला होता अप्पूचा तो अप्रतिम होता लॉंग ऑफच्या दिशेनं. फक्त दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. एक डीप मिड विकेटला आहे आणि एक लॉंग ऑफच्या दिशेनं. पुढचा बॉल घेऊन अख्तर. सॉरी बॉलला क्विक डिलिव्हरी. वेग फारच छान होता आणि यष्टीरक्षण देखील पाहण्यासारखं त्या ठिकाणी रफ त्याजा यांचं. नक्कीच मी तर उल्लेख करू शकतो तेजाचा की कल्याण तालुक्यातील सर्वोत्कृष्ट एसटी रक्षक म्हणजे नोंद होईल ती म्हणजे रोप उर्फ तेजाची होऊ शकते. काय त्याचं टायमिंग आहे, किती क्लेवर आहे, किती चतुर बिरबल आहे तो. खूप वेगाने येतो चेंडूपर्यंत आणि ग्रिपिंग फार छान आहे. नजर अजून साबूत आहे. 50 गाठली वयाची पण तो क्रिकेटचं तारुण्य त्याचं अजून विच्छा घरात आहे. निश्चितच त्यांच्यासाठी एज फक्त एक नंबर आहे, बाकी काही नाही. तोच उत्साह. रिवर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूच्या लेंथमध्ये चांगला बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज अख्तर. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू स्वेअर होता, मात्र त्यानंतर दोन सुंदर चेंडूंची फेक केलेली आहे. आता मात्र प्रेशर थोडंसं वाढताना दिसतंय फलंदाज अतुलवर. मी तो प्रेशर घेऊन खेळतात. मी तर म्हणू शकतो प्ले इन अ प्लेजर नॉट इन अ प्रेशर असं म्हटलं जातं. फक्त चेंडूला मिडलिंग करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 5 ते 7 धाव जरी सर आल्या तरी पण पुढच्या षटकामध्ये आक्रमण करू शकता विकेट्स राखून. पण या ठिकाणी थोडंसं प्रयोग करतोय अतुल. बॅकफुटला जाऊन चेडू उसळी घेत होता आणि त्याला फक्त ढकलायचं होतं कव्हरच्या दिशेने. काही व्हेरिएशन्स आहे बघा अख्तरकडे. चेडू आधीच खोबट टप्प्याचा होता. आता अतुल तयार होता बॅकफुटला जाऊन पंच करण्यासाठी किंवा स्क्वेअर स्क्वेअर करण्यासाठी, परंतु फसवा चेंडू टाकला आणि अतुल त्या ठिकाणी सरप्राईज झाला. सध्या मैदानाच्या उत्तर टोकाकडून गोलंदाजी होत आहे. ज्या दिशेला सापे हे गाव देखील वसलेलं आहे त्या दिशेनं गोलंदाजी होते आणि आपण पाहतो की त्या एंडने जेव्हा जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा थोडा एक्स्ट्रा बाउन्स गोलंदाजांना मिळतोय आणि VIP एंडकडून जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा चेंडू थोडे खाली राहत आहेत. तर अशा प्रकारची ही खेळपट्टी आहे. पुढचा बॉल यावेळेस खेळू की नको. चेंडू मागे जातोय. चांगला प्रयत्न फिल्डरचा. चेंडू अडवलाय. एक धाव तर कम्प्लीट केली आहे आणि पंचांचा वाईटचा इशारा.
सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र नंतर पाहिलं की स्वेअर चेंडू आहे सोडून दिला आणि त्याचा फायदा झालाय. दोन अवांतर धावा, आतापर्यंत तीन धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि तिन्ही वाईटच्या रूपात. नक्कीच तीन डॉट्स सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे मी तर म्हणतो की षटक सुरेख इथं हाताळतोय. अगतर या ठिकाणी फलंदाजाला चेंडू मिडलिंग होत नाहीये आणि दडपण इथे टाकण्यामध्ये सक्षम करतो आशिष राय संघ. जसं आपण वर्णन केलेलं की 25 धावांवरती सुद्धा आपण सामना झुंजीमध्ये खेळू शकतो, तर इथे 35 धावा डिफेंड करू शकत नाही हे दाखवत असताना आशिष राय संघ आपण पाहतोय क्लेवर बॉलिंग करतोय. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे, पंचांशी कोणीही वादविवाद करू नका प्लीज. तर तीन धावा धावफलकावर, अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी सापर्डे संघाला. एक चोरशीचा सामना होईल अशी दाट शक्यता निर्माण होते. क्रिकेट रसिकांची संख्या देखील आता मात्र वाढताना दिसते आपल्याला. स्वर्गीय काशीनाथ गोपाळ वडवळकर स्टँडमध्ये भरपूर प्रेक्षक दिसत आहेत, स्वर्गीय लक्ष्मण जाधव स्टँडमध्ये देखील बरेचसे क्रिकेट रसिक आहेत आणि जसा जसा खेळ पुढे जाईल आणखी प्रेक्षक स्टँड्समध्ये दिसतील. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि फलंदाज बाद, जबरदस्त यष्टी रक्षण. थँक यू डीजे, किती वेगाने स्टंपिंग केलं त्या ठिकाणी, 0.2 सेकंड लावलं फक्त. मी एक सेकंड म्हणत नाहीये, एक सेकंडचा एक धावा हिस्सा म्हणू शकतो इतक्या वेगाने क्षेत्रक्षक तेजा चेंडू ग्रीप करून जिष्ठीला धडक देतोय. काय टायमिंग आहे तेजाचं म्हणू शकतो की फलंदाजला कुठं सरप्राईज केलं, कुठलाही संधी दिली नाही जागेवर येण्यासाठी आणि जो धक्का हवा होता आशिष राय संघाला, जो मोमेंटम सर साध्य केलाय त्या मोमेंटम मध्ये अजून वाढ झाली मी म्हणू शकतो. पूर्णपणे प्रेशर मध्ये खेळतोय सापाडे संघ आणि आशिष राय संघाने सुद्धा सापाडे संघाच्या फलंदाजाचा पूर्ण धनु काय अभ्यासच केलाय, तोडीस तोड खेळ चालू आहे मैदानामध्ये. अप्रतिम कामगिरी आपल्या टीम साठी करत असताना राऊत तेजा डोळ्यांची उघड झाप होते ना होते तोच येष्टा उद्ध्वस्त केल्या त्या ठिकाणी, बेल सोडवल्या आणि फलंदाजाला बाद केलंय. तर विकीची खेळी संपुष्टात आली, नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये, ज्यांना चांगली गोलंदाजी आपल्या टीम साठी केली होती. यावेळेस ओव्हर पिच बॉल, अप्रतिम शॉट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय, सीमारी शापार, अफलातून चौकार. थँक्यू डीजे, जबरदस्त स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक मी म्हणू शकतो. हाफ वॉली घेतला चेंडूला, अपिश खेळला, इनसाइड आउटचा ग्लाजा फटका, डीप एक्स्ट्रा कवचेशन चार धावांसाठी, असे प्रेक्षणीय फटके मारणं गरजेचं आहे. आणि बघा त्या ठिकाणीच वाऱ्याचा वेग जातोय पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि चेंडू किती वेगाने गेला, इनसाइड आउटचा फटका ह्या एंडने चांगलाच आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगल्या धावा इथे वाढत आहेत. धावसंख्या जाऊन टिपले 7 7 ऑन द बोर्ड. सचिन जसा आला पूर्णपणे जणू काय सर सेटल होऊन आलाय, सेट होऊन आलाय, तयार आहे पूर्णपणे फेस करण्यासाठी. काहीसा कमजोर बॉल त्याला पहिलाच बॉल मिळाला आणि त्याचा भरपूर फायदा उठवलाय, अचूक टायमिंग साधत इनफील्डच्या वरून चौकार जोडलाय. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगलं इष्ट रक्षण पाहायला मिळतोय आपल्याला राऊत तेजा यांच्याकडून. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव झळकत आहेत सापर्डे संघाच्या 1-7. आता उर्वरित 3 षटकांमध्ये 29 धावा जोडायचे आहेत, थोडस आस्किंग रेट आता वाढलंय, जवळपास 10 सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच धावसंख्या छान आहे, परंतु दोन धक्के जे दिलेत त्या धक्क्यातून सावरावं लागेल सापाडे संघाला, एक चांगली पार्टनरशिप रचावी लागणार आहे. या दुसऱ्या षटकामध्ये अजून काय ब्रेक थ्रू जर प्राप्त झाली आशिष राय संघ, तर आशिष राय संघ सामन्यामध्ये पकड मजबूत करू शकतो. अगदी बरोबर, दरम्यान या ठिकाणी सन्माननीय कृष्णा पाटील आणि सन्माननीय लडकू मागे ग्रामस्थ सापे यांचं आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. एसके ट्रॉफी 2020 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर पॉवरप्लेचं षटक थोडस लांब लचक होतं कारण दोन अवांतर चेंडू टाकले अख्तरने, परंतु गोलंदाजी अफलातून केली, विशेष करून त्याने आपल्या हाईटचा चांगला वापर केला आणि गुडलेन स्पॉटवरून चेंडू उडवले. आणि जसं तुम्ही वर्णन केलं त्या एंडनी फायदाही उचलला, चेंडू उसळी घेणारेच होते आणि वाऱ्याच्या वेगाने चेंडू उसळी घेत आहेत, थोडेसे स्विंग होत आहेत विकेट किपरच्या उजव्या बाजूला आणि ह्या एंडने जर गोलंदाजी केली तर चेंडू खाली राहत आहेत. त्याचं कारण की थोडासा उतार आहे आपल्या दिशेने, आपण पाहू शकता की समोरच्या दिशेने थोडासा चढाव आहे ह्या मैदानाचा विचार करता, त्या कारणाने चेंडू अप अँड डाऊन करतायत दोन्ही एंडला. बिल्कुल, और इस तरह के दृश्य अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी देखने को मिलते हैं, खासतौर पर लॉर्ड्स का जो मैदान है वहाँ पर भी पिच पर थोड़ा सा स्लोप है एक दिशा में, तो वहाँ से गेंदें कई बार बाहर की तरफ स्विंग भी होती है.
जैसे बॉलर रहता है उस तरह से बाएं हाथ का बॉलर हो तो शायद दाहिने हाथ के बैट्समैन के लिए ऑफ स्टंप के बाहर बाहर की तरफ स्विंग होती है गेंद, तो वो एक हिस्सा है खेल का, कई ग्राउंड्स पर ऐसे होता है, खासतौर पर हमारे ग्रामीण क्रिकेट में ज़्यादा देखने को मिलता है, लेकिन अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी ये बातें हैं। समय के मामले में सहयोग करना है राया टीम के कैप्टन, 18 गेंदे और 29 रनों की ज़रूरत मैच को जीतने के लिए सापाड़े टीम को। आज 45 रन भी चेज होते हुए हमने देखे हैं, लेकिन देखिए दो मैचेस जिसमें रन चेज हुए हैं और दो मुकाबलों में रन चेज नहीं हुए हैं, ये पांचवा मैच है, तो परसेंटेज वाइज हम देखें तो 50-50 है, कहना मुश्किल है अभी भी इस मैच में भी कि कौन जीतेगा। एक विकेट का पतन हुआ है, स्क्रीन पर थोड़ा सा करेक्शन करना है, 7 रन एक विकेट के नुकसान पर। थैंक यू प्रिंस मूवीज का जबरदस्त टेलीकास्ट। आतिफ की पहली गेंद, क्रॉस बैटेड शॉट गेंद जा रही है डीप मिड विकेट पर, फील्डर तैनात है वहां पर। यह एक ऐसा मैदान है जहां पर दो रन मिलना बहुत कठिन है, क्योंकि आउटफील्ड तेज है, छोटी बाउंड्रीज है, फील्डर की तरफ बहुत जल्दी गेंद पहुंच जाती है, और अब तो नॉन पावर प्ले ओवर से 7 खिलाड़ी बाउंड्री पर, ये एक रूल जो है वो बॉलर के पक्ष में जरूर जाता है। आपण की चेंडू वेगाने जातो आणि क्षेत्रक्षेत्र सुद्धा वेगाने काय येतो, कारण मैदान फार छोटा आहे, फार छोटा म्हणजे जास्त छोटा नाहीये, तर चेंडू लगेचच खेळाडूपर्यंत पोहोचतो, त्या कारणाने टाइम मिळत नाही फलंदाजांना दुसरी धावमध्ये कन्वर्ट करण्यासाठी। धावसंख्या आहे या ठिकाणी 8, लिफ्टन होत विकेट, चेंडू खाली राहिला पण तो खूप बाहेर निघतोय, पंच गोकुलदास पाटील सांगत असताना इट्स अ वाईड डिलिव्हरी, ह्या एंडने सर चेंडू खाली राहतात, नक्की सांभाळून खेळावं लागेल, तो त्या ठिकाणी त्या एंडला जो फलंदाजी करतोय तर त्याची ऑन साईड त्याची स्ट्रॉंग असेल फलंदाजी तर नक्की चांगला धावा येऊ शकतात। सर अतुल त्या ठिकाणी आहे, त्या साईडला सचिन आहे, और ज्यादातर खिलाड़ी ऑन साइड में मजबूती के साथ खेलते हैं, हम लगातार देख रहे हैं ग्रामीण क्रिकेटर्स को। अगली गेंद लेकर आते फ्लिप का मोर द विकेट, आगे रखी हुई गेंद ऊंचा उठा दिया है, ज्यादा ऊपर खेल बैठे हैं, फील्डर गेंद के नीचे लॉन्ग ऑन पर, कोई गलती नहीं, और ये रहा दूसरा विकेट। गोलंदाज आपण पाहिलं त्या ठिकाणी चेंडू रिलीज करत असताना थोडेसे फिंगर रोल केले होते, चेंडू प्रेस केला आणि निमंत्रण केलं फलंदाजाला एक मोठा फटका मारण्यासाठी, फलंदाजाला फटका ऑन साइडला मारायचा होता, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन विंड विकेटकडे, तो चेंडू जर एक्झॅक्टली सरळ आला बॉलच्या डोक्यावरून आणि सुंदर झेल टिपला त्या ठिकाणी लॉंग ऑन चेंडूच्या खाली आला, चांगला जजमेंट होतं, बॉडी बॅलन्स सुरेख होतं आणि ब्रेकथ्रूची इथे गरज जी होती दुसऱ्या षटकामध्ये ती सुद्धा प्राप्त झाली। आता मात्र सर सापडे संघाला ह्या सामन्यातून बाहेर निघणं थोडंसं कठीण होऊ शकतं। हाँ बिल्कुल, इस समय थोड़ी सी बैकफुट पर नजर आ रही है सापाड़े टीम, क्योंकि 9 पर 2 विकेट गवा दिए हैं और दूसरे ओवर का खेल प्रगति पर है, रनों की रफ्तार को भी बढ़ाने की एक चुनौती है बल्लेबाजों के सामने, और यह भी ऊपर चली गई है, ज्यादा दूर जाने वाली नहीं है, और वो अच्छा भी हुआ बल्लेबाज के लिए, मिड ऑन पर फील्डिंग करते हुए लॉन्ग ऑन के खिलाड़ी, डायरेक्ट हिट लगा है, सवाल पूछा जा रहा है लेकिन अंपायर की सहमति नहीं, नॉट आउट। रॉफ तेजा की चलाकी जरा देखिए, उन्होंने फिर से थ्रो किया था नॉन स्ट्राइकर्स एंड पर, लेकिन गेंदबाज ने गेंद को रोका, तो एक ही रन इस गेंद पर, स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। एक सूझबूझ भरी पारी खेलनी होगी किसी ना किसी बल्लेबाज को, देखा जाए तो टारगेट बहुत बड़ा है ऐसी बात नहीं है, 36 रन मात्र बनाने हैं, लेकिन डॉट गेंदे नहीं खेलनी है, डॉट गेंदे खेलेंगे तो दबाव बनेगा, और हमने देखा है कि अतुल ने भी डॉट गेंदे खेले इस पारी में, विक्की 0 पर आउट हुए, सचिन 4 रन बनाकर आउट हुए, तो डॉट गेंदे खेलने के बाद बहुत दबाव बनता है और ऐसे में गलत स्ट्रोक कई बार बल्लेबाज खेल जाते हैं, तो अभी भी 26 रन चाहिए, गेंदे शेष है 15। आणि गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजाला अँगल मिळतो, विशेषतः बोलायचं झालं तर लेफ्ट हँड ओवर द विकेट जातोय आणि समोर राईट हँड फलंदाज आहे, अँगल करतो त्याला ऑफ साईडच्या बाहेर चेंडू नियंत्रित करतो, त्या कारणाने चेंडू ऑन साईडला मारता येत नाहीत आणि खाली राहतात, बघा फलंदाज त्या ठिकाणी बाद होते, कॉट बेंडचा माध्यमातून अपील झाली त्या ठिकाणी, मला वाटलं की बात झालं की काय, सरांनी थोडंसं हात वरती केलं अजय सरांनी, आणि डॉट अजून एक आपण पाहतोय, फार डॉट पाहायला मिळाले सर, गणेश सुद्धा डॉट खेळतोय, अतुलने जवळपास 4 डॉट खेळले, 3 डॉट खेळले आणि या षटकामध्ये चौथा चेंडू सुद्धा डॉट येतोय, सुरेख षटक आदळतोय गोलंदाज आतिफ, काबिले तारीफ गेंदबाजी। ये गेंद कुछ ज्यादा ही बाहर निकली है और देखना है अंपायर का क्या निर्णय आता है, वाइड है, विकेट कीपर की तो हमेशा यह कोशिश रहती है कि वो वाइड भी बचाए, गेम्समैनशिप का प्रयास होता है, लेकिन अंपायर भी अंपायर होते हैं, अंपायर का निर्णय अंतिम रहेगा, राया टीम के कैप्टन, अंपायर से बहस नहीं करनी है। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन
दो विकेटों के नुकसान पर। बड़ा ही रोचक और दिलचस्प खेल चल रहा है, हालांकि थोड़ा शांत क्रिकेट चल रहा है, बड़े बड़े शॉट्स देखने को नहीं मिल रहे हैं, लेकिन मैच काफी रोचक स्थिति में है। अभी भी जीतने के लिए 25 रनों की जरूरत है सापाडी टीम को। जरूर असं वाटतं की सर वादळापुराची शांतता आहे की काय, एखादा मोठा फटका जर आला तर एक जल्लोष होईल मैदानामध्ये आणि कॉन्फिडन्स लेवल फलंदाजाची वाढू शकते, पण तो फटका कधी येईल त्यासाठी जास्त वाट बघू नका, कारण चेंडू पुढे सरकत आहेत, चेंडू फार कमी होत चालले हळूहळू मैदानामध्ये। हो सुरेख डिलेवरी, चेंडू खाली राहतोय, पुन्हा एकदा ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर, जवळपास चेंडू फुटबर वळला, अँगल चांगलं मिळतंय आता आतिफ नावाच्या गोलंदाजाला जो ऑफ कटर टाकतो, आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये फिंगर रोल करतोय आणि चेंडू टर्न होतोय, फुटबर वळला चेंडू ऑफसाईडला आणि फलंदाज एक झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय, आडव्या बॅटनी झाडण्याचा प्रयत्न, स्वीकारण्याचा प्रयत्न, फसतोय फलंदाज जो नवीन आवता गणेश लागोवाचे दोन डॉट खेळतोय। सर शॉट सिलेक्शन बहुत ही महत्वपूर्ण प्रक्रिया होती है किसी भी बल्लेबाज के लिए रन्स बनाने के लिए, और ऐसे विकेट पर जहां पर दोहरा उछाल है वहां पर तो शॉट सिलेक्शन बहुत महत्वपूर्ण है। क्रॉस बैटेड शॉट्स खेलना खतरे से खाली नहीं है, तेज हवाएं बह रही है, हमारे माइक्रोफोन के जरिए दर्शक भी बहती हुई हवाओं की जो आवाज है वो सुन रहे होंगे। आगे रखी हुई गेंद, इस बार विकेट कीपर से गलती हुई है लेकिन सुधारने का मौका था, निशाना चूक गया तेजा का। एक रन पूरा, दूसरे की कोशिश और इस बार बैट्समैन रन आउट, काफी ज्यादा जोखिम। 22 का इशारा, एक रन मिला, दूसरे का चक्कर था लेकिन उसमें असफल रहे बल्लेबाज। तीसरा झटका लग चुका है सापाडी टीम को। चार षटकांमध्ये 36 धावांची गरज होती, दोन षटकांमध्ये 12 धावा झाल्यात आणि रिक्वायर्ड रन रेट होता 9.0। आता कुठे रन रेट आपण पाहू शकता, कर्नाटक रन रेट जो सुरू आहे तो 6.0 खाली आला रन रेट, आणि मेन म्हणजे धक्के पे धक्का हे लागतं या ठिकाणी सापाडे संघाला। दोन फलंदाजांनी थांबणं गरजेचं आहे सर, कमीत कमी 10-15 पार्टनरशिप जरी झाली धावांची तरी सुद्धा सामना सापाडे संघ घेऊन जाऊ शकतो, पण तो आता राय संघ सामना सहजासहजी सोडणार नाहीये। बघा दोन संधी मिळाल्या, नशिबाची साथ सुद्धा लाभते राय संघाचं हे वर्णन करू शकतो आपण, नेहमी मेहनत फार करतात आणि त्याच्यासोबत त्यांना नशिबाची साथ फार मिळत असते या क्रिकेटमध्ये। वैसे देखा जाए तो सापाडे टीम के पास ज्यादा अवसर थे ये पारी शुरू होने से पहले मैच को जीतने के, 36 रन बनाने थे 4 ओवर्स में, लेकिन अब बैकफुट पर है सापाडे टीम, 12/3 विकेट्स गवा दिए हैं, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, अब 12 गेंदों में 24 रन चाहिए। अभी भी मैच खत्म नहीं हुआ है और अभी भी सापाडे टीम के पास भी अवसर है, लेकिन अच्छी बैटिंग करनी होगी, या तो एक अच्छी पार्टनरशिप दो बल्लेबाज मिलकर बनाए, या फिर एक कोई ऐसा बल्लेबाज होना चाहिए जो 2-3 जल्द से जल्द बड़े बड़े शॉट्स खेले। जरूर जरूर, अगदी योग्य म्हणालात की एखाद्या फलंदाजाने हात खोलून एखाद दुसरे दोन मोठे फटके जर मारले तर या सामन्यामध्ये सापाडे संघ येऊ शकतो, तो सामना अजून क्लोज आहे, ओपन कोणासाठी झाले नाही, मॅच ॲट न्यूट्रल नाऊ, दोलायमान स्थितीमध्ये सुरू असलेला सामना पाहताहून प्रेक्षक सापाडे वर्सेस आसिस राया या एस के ट्रॉफी 2020 धावसंख्या 12, येणारे चेंडू आहेत 12 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 24। समय का ख्याल रखना है प्लीज राया टीम, आपने बहुत समय गवाया है इस पारी में, प्लीज हमें बहुत मैचेस कंप्लीट करने हैं इसके बाद भी, सो कोऑपरेट करें। बारह गेंदे 24 रन, गेंदबाजी में परिवर्तन, अप्पू के हाथ में है गेंद, एक मायानाज ऑलराउंडर आरसीसी राया टीम की ओर से। स्विच इट की कोशिश, दिशा इन गेंद, अतिरिक्त रन मिलता हुआ। देखिए सब कुछ ठीक ठाक किया है बॉलर्स ने, लेकिन एक चीज कहीं ना कहीं खलेगी मुझे लगता है राया टीम को, वो है उनकी दिशा इन गेंदबाजी, वाइड गेंदे काफी की है इस पारी में। नक्कीच आपण जवळपास 5वा वाइड पाहतो आहे या 13 चेंडूंमध्ये 5वा वाइड आहे, परंतु फलंदाजाला त्याचा इनकॅशमेंट करता येत नाहीये आपण पाहू शकतो, आणि अतुल ओपनिंगला आलाय सर, अतुल अजून सूर गवसत नाही, पूर्णपणे लय बिघडली अतुलची, मिडलिंग होत नाही, आता मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी, चेंडूला काढले थर्ड मॅन मधून, डीप थर्ड मॅनला क्रॉस होते 4 धावांसाठी, सुरेख शॉट, दिस बी टर्निंग पॉइंट सर फॉर दिस मॅच। बिलकुल बहुत जरूरत थी इस तरह के स्ट्रोक की, चतुराई भरा स्ट्रोक खेला है यहाँ पर, ताकत का नहीं नजाकत का इस्तेमाल किया है, केवल अप्पू की जो रफ्तार है उसका इस्तेमाल किया, थर्ड मैन का खिलाड़ी ऊपर था उसको बीट करना था, बीट करने में कामयाब रहे, डीप में जो बैकवर्ड ऑफ द पॉइंट खिलाड़ी थे उनके पास कोई मौका नहीं था। ये देखिए कितना चतुराई के साथ केवल दिशा दिखाई है, बहुत ही उम्दा शॉट, 4 रन।
खूप छान फटका पाहतो आपण. अतुल मध्ये ती क्षमता आहे सर. अतुल जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सापडे संघाच्या आशा उंचावलेल्या असतील हे मात्र सांगणं मला वावगं ठरणार नाहीये. धाव संख्या जाऊन पोहोचले 17 वर 17 ऑन द बोर्ड. टार्गेट आहे 36 धावांचं. अजून येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये धावांची गरज येते 19. बहुत अच्छा मॅच, काफी अच्छा क्रिकेट खेलती हुई दोनों भी टीमें. और इसी बीच मंच पर आगमन हुआ है एम एच चिंचवली के धुआदार बल्लेबाज अजित पाड़ेकर का. उनका हार्दिक स्वागत है एसके ट्रॉफी 2020 में. सीधे बैट से इस बार बॉलर के ऊपर से खेला है, लॉन्ग ऑफ मौजूद, वहां पर एक रन जरूर मिलेगा. दूसरे के बारे में सोच रहे बल्लेबाज लेकिन हिम्मत नहीं जुटा पाए. एक ही रन से संतुष्ट. स्कोर बढ़ता हुआ 18 रन, यानी कि आधे रन अब बना लिए है सापाड़े टीम ने. अब यहाँ से 10 गेंदे शेष है और 18 रनों की जरूरत. नक्कीच. आता सचिन पाटील आला मैदानामध्ये, जो कॅप्टन आहे, चांगली फलंदाजी करू शकतो, मधल्या फळीमधला विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. आता फक्त सचिनला अतुलची साथ द्यायची आहे. अतुलला स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न करायचा किंवा एखाद दुसरा मोठा फटका मारणं फार गरजेचं आहे सचिन कडून. कहीं ना कहीं उनके भी अब धैर्य की परीक्षा है. 10 गेंदे 18 रन, यानी कि 8 का फासला है. बल्लेबाजों को ये 8 का फासला कम करना होगा. किस तरह से कम होगा इसके बारे में सोचना होगा. काफी आक्रामक बैटिंग की जरूरत है, ऐसी भी बात नहीं है. यहाँ पर समझदारी का क्रिकेट खेलना होगा. फील्डिंग में शायद परिवर्तन करना चाहते हैं राया टीम के कैप्टन. हम देख रहे हैं कि एक शॉर्ट थर्ड मैन रखा गया है सचिन बायत के बल्लेबाज. और एक शॉर्ट फाइन लेग भी है जहाँ बायत के बल्लेबाज सचिन अपो अगली गेंद लेकर राइट आर्म राउंड द विकेट. जाने दिया गेंद को. इस बार दिशाहीन गेंदबाजी, खराब गेंदबाजी देखने को मिल रही है अप्पू द्वारा. सही रिदम में नजर नहीं आ रहे. दो वाइट गेंदे की है, एक शॉर्ट पिच गेंद जिस पर चौका चला गया थर्डमैन की तरफ. तो कहीं ना कहीं महंगे साबित हो रहे अप्पू. और अब ये मैच बिल्कुल 50-50 नजर आ रहा है मुझे. 19 रन बने हैं, 17 रनों की जरूरत है, 10 गेंदे शेष. एब्सोल्युटली मैच इज न्यूट्रल नाउ. दोलायमान स्थितीमध्ये आहे. एखाद्या विकेटचं पतन झालं तर मॅच फिरू शकते आशिष रायकडे. आणि एखादा मोठा फटका सापाडे संघाला एक उत्तेजना निर्माण करून देऊ शकतो. ओहो फटका येत नाही, क्रिएट होत नाही. अतुल वारंवार स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करतोय. तो मैदान जागा का सोडत नाही हा प्रश्न पडतोय प्रेक्षक. सचिनने आता जागा सोडायची आहे आणि अतुलला स्ट्राईकला आणायचं आहे, अन्यथा हा सामना आशिष राय संघ घेऊन जाईल. हर गेंद के बाद रणनीति बन रही है मैदान में और उस पर अमल करने का प्रयास करते हुए राया टीम के खिलाड़ी, साथ में बल्लेबाज भी अपनी तरफ से सोच रहे हैं, प्रयास कर रहे हैं किसी तरह से हर गेंद पर रन बनाया जाए. लेकिन पिछली गेंद डॉट चली गई है. 19 पर रुका हुआ स्कोर, 17 रनों की जरूरत, 9 गेंदे शेष. बिल्कुल आपने सही कहा कि एक बड़ा स्ट्रोक, यहाँ पर स्थिति काफी मजबूत हो सकती है सापाड़े टीम की. उसी कोशिश में है बल्लेबाज लेकिन पूरी तरह से बीट. एक और डॉट गेंद, अच्छी वापसी करते हुए अप्पू. प्रत्येक डॉट चेंडू आता नुकसानदायक ठरणार आहे सापडे संघासाठी आणि प्रत्येक डॉट चेंडू इथे उत्साहवर्धक असणार आहे अशी राय संघासाठी. काय सेलिब्रेशन करतात बघा, कमिटमेंट बघा एकमेकांचं आणि दाद देत आहेत गोलंदाज अप्पूला त्या ठिकाणी. लागोपाठचे 2 डॉट बघितले आणि सचिन आता नक्कीच या ठिकाणी एक मोठा फटका लागेल का पाहायचं आपल्याला स्ट्राईकला आहे. ओहो होत नाहीये सर. आधी हे लागोपाठचे 3 डॉट सर मी म्हणतो ह्या सामन्यात टर्न करतायत. बिलकुल गहरा दबाव महसूस कर रहे इस समय सचिन. 3 लगातार डॉट गेंदे खेल चुके हैं. उनके पैरों में कोई ज्यादा हलचल देखने को नहीं मिल रही है. जगह से ही ज्यादातर शॉट्स खेलने की कोशिश कर रहे हैं, गेंद के मेरिट पर खेलने का प्रयास नहीं कर रहे हैं. ऑफ साइड में ड्राइव लगाने का मौका था उनके पास लेकिन सही पोजिशन में जाकर शॉट खेलने की कोशिश नहीं की. और अब काफी दबाव में 7 गेंदों में जीतने के लिए 17 रन चाहिए. शफल ही होत नाही आहेत आणि सरळ बॅटचा सर वापर करत आहेत, आडव्या बॅटचा वापर करत आहेत, त्या कारणाने चेंडू मिस टायमिंग होतोय. ओहो चेंडू हवेत आहे. सचिन अतुल आलाय स्ट्राईकला आणि दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय कारण स्ट्राईक अतुलला आपल्याकडे राखायचे हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. परिणामतः त्या ठिकाणी रनआउट. सचिन कुठल्या प्रकारची कामगिरी करता सचिन निराश करून जातोय सापडे संघाला आणि पाठीराखांना. फलंदाज बाद. मैं समझता हूँ कि ये सही सोच थी अतुल की. दूसरे रन का प्रयास किया उन्होंने और सचिन का विकेट जो है वो फेंक दिया गया है क्योंकि सचिन वैसे भी काफी स्ट्रगल कर रहे थे. तो नए बल्लेबाज क्रीज पर आएंगे, वो शायद कुछ बड़े शॉट्स खेल सकते हैं. लेकिन अब समीकरण काफी कठिन है. 6 गेंदे शेष है, जीतने के लिए 16 रनों की जरूरत सापाड़ी टीम को. बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पर शॉर्ट थर्डमैन की दिशा में.
परवेज थे वहां पर, बहुत ही शानदार क्षेत्ररक्षण देखने को मिला और थ्रो नहीं किया उन्होंने, खुद लेकर आए थे गेंद को स्टंप्स की तरफ और गिल्लियां बिखेर दी। तो रनआउट हो गए यहाँ पर सचिन, नए बैट्समैन आए हैं निखिल। आपण पाहिलं असेल वारंवार अतुल स्ट्राइकला येऊ पाहत होता, परंतु सचिनने संधी दिली नाही अतुलला येण्याची, फक्त चेंडूला ढकलायचं होतं आणि स्ट्राइकला अतुल आणायचं होतं। जरा फास्ट खेळा प्लीज, स्पीड अप करा गेम, जास्त वेळ होतोय, मुकाबला टाइट आहे, अजून झुंज होऊ शकते या सामन्यामध्ये। 20 धावा झाल्यात आपण पाहू शकतो 3 षटकानंतर आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे या ठिकाणी सापड्या संघाला। रनरेट जो आहे सर, आवश्यकता जी आहे ती फार जास्त नाही म्हणू शकतो टेनिस क्रिकेटचा विचार करता, कारण मैदानामध्ये अजून अतुल आहे आणि निखिल जो आहे मैदानामध्ये आलेला आहे, याच्यामध्ये सुद्धा मोठी क्षमता आहे मोठे फटके मारण्याची। फटका येणं महत्त्वाचं आहे आणि चेंडूला मिडलिंग करणं फार महत्त्वाचं आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण प्रत्येक षटकामध्ये सर अनेक डॉट पाहिले आपण। जी हाँ, उसी से तो दबाव बना है, हालांकि कुछ अतिरिक्त रन भी मिले, वाइड गेंदें भी काफ़ी देखने को मिली है, लेकिन बल्लेबाज उसका ज़्यादा लाभ नहीं उठा पाए हैं। डॉट गेंदें ज़्यादा खेली जिस वजह से 6 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है सापड़े टीम को। आखिरी ओवर लेकर दुर्गेश, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ओ घुमा दिया गेंद को, बहुत ही शानदार स्ट्रोक, झन्नाटेदार सिक्सर। फटका क्रिएट केला, इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक होता, आपण पाहिलं रिप्ले मध्ये अतुल पूर्णपणे तयार होता, फक्त अतुलने चेंडूला चॅनेल मध्ये घेतलं, बॉडी लाईनच्या समोर घेतलं, परफेक्ट रेषेमध्ये घेतलं आणि लॉफ केलं, सुरेखरित्या स्विंग केलं बॅकवर्ड सलीच्या दिशेने। 6 धावांसाठी हा षटकार जसा सापाडे संघाला या सामन्यामध्ये घेऊन येतोय। अतुल का ये बहुत ही अच्छा स्ट्रोक, लेकिन रिप्ले में देखने के बाद पता चलता है कि उनकी आंखें पहले थोड़ी सी हट गई थी गेंद के ऊपर से, लेकिन संपर्क बहुत बढ़िया था, बल्ला उनकी गेंद के लाइन में था और वो ही जरूरी था, बहुत ही शानदार संपर्क, पहली गेंद पर सिक्सर और अब बची हुई 5 गेंदों पर चाहिए 10 रन। दर्शकों की संख्या लगातार बढ़ती हुई, मैच में रोमांच भी लगातार बढ़ता हुआ, दुर्गेश थोड़े से दबाव में, अतुल सलामी बल्लेबाज है, अच्छी बैटिंग अप करते हुए फिर से उसी दिशा में खेलना चाहते थे, लेकिन इस बार गेंद चली गई है शॉर्ट थर्ड मैन पर, 1 रन पूरा करते हुए अतुल और एक से ही होना पड़ेगा उनको संतुष्ट, शायद वहां पर एज लगा था, ये कैच का मौका था, लेकिन मुश्किल कैचेस होते हैं इस तरह से जब विकेट कीपर क्लोज कीपिंग करता है। 4 गेंदे शेष है, 9 रन चाहिए। राय संघामध्ये 2 लेफ्ट हँड बॅट बॉलर असल्यामुळे सर फायदा मिळाला फार, आणि अँगलिंग चांगलं होतंय, समोर राईट हँड फलंदाजाला अडचणी निर्माण होत आहेत अँगलिंग झाल्यामुळे, आणि तोच फायदा इथं उचलतोय दुर्गेश सुद्धा, जशी अतिपनी गोलंदाजी केली होती तशी दुर्गेश या ठिकाणी टर्न करतोय चेंडूला आणि अँगल करतोय, त्या कारणास्तव आता अतुलचा चेंडू आपण बघितला तसा फ्लाय झालेला चेंडू, आधीच्या चेंडू षटकार झाले तो परफेक्ट मिडल झाला होता। दिशा मे देखना है, विकेट कीपर तो नहीं रोक पाए, पीछे भी मिसफील्ड हुआ है, दूसरे के लिए पलट चुके बल्लेबाज, बहुत कीमती रन और फिर से ओवर थ्रो, जी नहीं, बाई का इशारा, बाई का इशारा, अतिरिक्त रन, रन आने जरूरी है सापाडे टीम के लिए, रन आते हुए पहली 3 गेंदों पर इस ओवर में 9 रन आ चुके हैं और अब बची हुई 3 गेंदों पर 7 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। स्कोर 29 रन 4 विकेटों के नुकसान पर, मैच यदि टाई होता है तो जिस टीम ने पहले बैटिंग की है उस टीम को विजेता घोषित किया जाएगा, यानी कि चेजिंग कंपलसरी है। यस, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल असं चित्र पाहायला मिळतं एकंदर आपल्याला। आता जी गरज असेल अर्शिज राय संघाला ती म्हणजे विकेटची गरज असणार आहे, आणि सापाडे संघाला फक्त चेंडूला मिडल करणं फार महत्वाचं आहे, 3 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे आणि मिडलिंग जर झालं तर नक्कीच आउटफील्ड इतकी फास्ट आहे, वेगाने 1-2 धाव आपल्याला करता येतील या पुढच्या चेंडूत, आपण पाहायचंय 4th चेंडू असेल दुर्गेशकडून। विकेट, चेंडू खाली राहतोय, फक्त चेंडूला दिशा दिली, व्ही मारण्याचा करण्याचा प्रयत्न, व्ही मध्ये ड्राइव्ह करतोय आणि अतुलला आता स्ट्राइकला आणला, ही महत्वाची बाजू आहे सापाडे संघासाठी। बिल्कुल, एकमात्र सेट बल्लेबाज हमें नजर आ रहे इस पारी में अतुल, जो पारी की शुरुआत करने आए थे, खेले अच्छा है लेकिन क्या वो फिनिशर बन पाएंगे, क्या वो मैच जिता पाएंगे, ये बहुत बड़ा सवाल है। 2 गेंदे शेष है, 6 रनों की आवश्यकता है, चेजिंग कंपलसरी है, इस बात का ख्याल रखिए दोनों भी टीमें। कश्मकश भरा मैच, बहुत जबरदस्त नोक झोंक, जद्दोजहद गेंद और बल्ले के बीच में, और जैसा कि हमने प्रेडिक्ट भी किया था शुरुआत में कि ये मैच काफी रोचक होने वाला है, बिल्कुल रोचक हुआ है। वार करावं लागेल, आर पार वार करावं लागेल, वार करना है तो सामने वाले के गोल पर नहीं, सामने वाले के दिमाग पर करो, गोल तो खुद ब खुद बन जाएगा, तीस रणनीति वापरावी लागेल, फिल्डिंग सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका,
इतका वेळ घेऊ नका, गॅप घेऊ नका, पॉज घेऊ नका. दोन चेंडूंमध्ये सहा धावांची गरज आणि शेवटच्या चेंडूमध्ये सामना जाईल की ह्या चेंडूवरती फिनिश होईल. पाहायचंय अतुल ऑन स्ट्राइक. सिली पॉइंट पर एक खिलाडी लाया गया आहे. आगे रखी हुई गेंद, अच्छा स्ट्रोक डाउन द ग्राउंड खेल दिया है, नहीं रोक पाए फील्डर. चार रन, बेहतरीन स्ट्रोक अतुल के बल्ले से यह शानदार चौका. अब आखिरी गेंद पर दो रनों की जरूरत है सापर्ड टीम को मैच जीतने के लिए. व्हाट अ मैच एंड व्हाट अ शॉट. जबरदस्त प्रेक्षक सामना आवडला का आपल्याला? एकदा टाळ्या होत्या सामन्यासाठी. काय मॅच आहे. जसं भाकीत केलं होतं की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल तसाच गेलाय आणि येणारा शेवटचा चेंडू असणार आहे. धावांची गरज आहे, दोन कंपल्सरी, टू रन्स रिक्वायर्ड फॉर द टीम ऑफ सापर्डे. किती छान पैकी मिडलिंग केलं, फिल्डिंग सजून घ्या. गेट टुगेदर होऊ नका जास्त वेळ तुम्ही. तुमच्याकडे एक चेंडू आहे, दोन धावांची गरज सापर्डे संघ. अतुल पाटीलनी हा सामना आपल्याकडे वळवला मी म्हणू शकतो सर. अतुल पाटील हा ठरतोय या सामन्याचा पूर्णपणे सूत्रधार. किती तंत्रशुद्ध खेळ दाखवला त्यांनी, संयम ठेवला पूर्णपणे. अनेक डॉट खेळला सुरुवातीला परंतु धीर सोडला नाही अतुलने. 18 रनों पर बैटिंग कर रहे अतुल. अतुल की अतुलनीय पारी ये क्या साबित होने वाली है? क्या ये मैच जिताऊ पारी साबित होने वाली है? बस एक गेंद के बाद ये पता चल जाएगा. फील्ड तुरंत सजाना है प्लीज. समय काफी बर्बाद किया गया है इस मैच में. एक गेंद, दो रन, बहुत ही कमाल का मैच हुआ है. आणि आपण वर्णन केलेलं की दोन धावा मिळणं कठीण जातं धावून सर, कारण आउटफील्ड फास्ट आहे आणि ग्राउंड थोडस छोटा आहे. पाहायचं आपल्याला ऐसे सिच्युएशन में बॅट्समन भी थोडा दुविधा में रहता है. बड़े शॉट के लिए जाए या फिर ग्राउंडेड शॉट खेले, गॅप में खेलकर दो रन लेने का प्रयास करे, कई दुविधाएं रहती है. एक गेंद में जब छह रन चाहिए होते हैं, चौका चाहिए होता है, तो दुविधा नहीं रहती है, बड़ा शॉट ही खेलना होता है. लेकिन ऐसे में देखिए आप ग्राउंडेड शॉट भी खेल सकते हो या फिर चौका छक्का लगाकर भी मैच समाप्त कर सकते हो. देखना है अतुल क्या करते हैं. प्लीज समय का ख्याल रखना है. आरसीसी राया टीम काय टूर्नामेंटचा हा सामना टाय होऊ शकतो, तो टाय होऊन चालणार नाहीये. लास्ट डिलिव्हरी, गोल्डन डिलिव्हरी. वाव वाव, इट्स अनबिलीवेबल. काय मॅच. आरसीसी राया इज द विनर फॉर दिस मॅच. चेंडू सुरेख तिथं खाली राहिला. बघा अतुलनी बॅट रोल केली होती वेगाने त्याच्या अवाक्याच्या बाहेर. सेकंड करायचं एकमेकांना, एकमेकांना हस्तांदोलन करा प्लीज. काय सामना झाला प्रेक्षक, तुम्ही टाळ्या का नाही वाजवत या सामन्यासाठी? शेवटच्या चेंडूवर सामना गेला, काय चेंडू सर डिलिव्हर केला. रिलीज बघा काय सुरेख होती, खाली ठेवला. काय क्षमता आहे गोलंदाजामध्ये. तो आरसीसी राया टीम ने जिस मैच को जीत लिया है महज एक रन से. देखिए एक रन कितना कीमती होता है. हालांकि यहाँ पर चेजिंग कंपलसरी ये नियम लागू किया गया है, लेकिन मैच खत्म होने के बाद रौफ तेजा ने वहां पर दोनों बल्लेबाजों की भी सराहना की कि आपने भी अच्छा क्रिकेट खेला, बहुत अच्छा दृश्य मैदान में. तो यह मैच यहाँ पर समाप्त हो चुका है. आरसीसी राया टीम की बहुत ही रोमांचक जीत. मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ आपको लेकर चलते हैं. और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है अख्तर. 17 रनों की अच्छी पारी खेली और गेंदबाजी भी लाजवाब की पावर प्ले में. 7 रन देकर एक विकेट. अतिशय दर्शनीय सामना अशी नोंद होऊ शकते या सामन्याची. असं वाटलेलं की अतुल फक्त चेंडूला मिडल करेल, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू इतकाच नियंत्रित होता गोलंदाज दुर्गेशकडून. पूर्णपणे अभ्यासपूर्ण डिलिव्हरी टाकली अतुला. दुर्गेशने पाहिलं होतं की कसे फटके मारतोय, बॅट रोल करतोय वारंवार अतुल, आणि स्क्रब द विकेट चांगले फटके मारत होता. तो यावेळेला चेंडू खूप खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी आणि एक फसवा चेंडू टाकून या सामन्याला कलाटी देऊन विजय प्राप्त केली या ठिकाणी दुर्गेशने आपल्या आरसीसी राय संघासाठी. अख्तर इज द मॅन ऑफ द मॅच. तर आपण या ठिकाणी राया संघाचं कौतुक करूया. खूपच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाल आवलेला आणि व्यासपीठ आपण नक्कीच या ठिकाणी अख्तरला मानवनाचा पुरस्कार देत आहोत. मी विनंती करतो या एम एस चिंचोली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर अजित पाडेकर यांना की आपला शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफीज खिलाडू स्पर्धा करणार आहोत. त्यानंतर सर्वांनी नितीनजी पाटील यांना विनंती आहे की पुढील गिफ्ट टेम्पर आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. आणि त्यानंतर सापेगावचे समाजसेवक रमेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते पुढील गिफ्ट टेम्पर या ठिकाणी आपण खिलाडू स्पर्धा करणार आहोत. वेल प्लेड अख्तर, तुम्हाला नक्की पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक. खूपच एक रंगतदार सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळालं या दोन संघामध्ये.
आणि आता मात्र आपण या ठिकाणी पुढील सामना पाहणार आहोत. जय हिंद देवरुंग विरुद्ध साईस्पोर्ट किरवली या दोन संघामध्ये आपण हा सामना पाहणार आहोत. टॉस जिंकला या जय हिंद देवरुंग संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इन्व्हाइट केलाय फलंदाजीसाठी जय हिंद देवरुंग संघाला. हॅलो 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 राहुल ज्या अरे स्वतःच्या गोष्टी बेंचू पका जीव घालतो ना लोकांच्या गोष्ट ना असत ना छोटी बात छोटी बात. सुरुवात करूया जय हिंद देवरुंग संघ विरुद्ध साईस्पोर्ट किरवली. खूपच चांगली मॅच इथे मात्र प्रक्रिया पाहायला मिळेल. पण डोली संघ आपण जर पाहिलं तर आमने लोणार परिसरातील एक दोन तुल्यभर संघ एकमेक समोर या ठिकाणी आता आपल्याला लढताना पाहायला मिळतील. एका बाजूला पाहू शकता आपण राठी विनोद बजागे, लेफ्टी विनोद बजागे, गोरखनाथ दिगाडकर, सोनू दिगाडकर एकापेक्षा एक खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि दुसरीकडे पाहिलं तर बलवंत दलवी, विजय केने, हनुमान केने, शरद, हरीश पाटील, आकाश पाटील, जितू असे एकापेक्षा एक सरस खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मॅच नक्की टप होईल त्यात काही शंका नाही. आणि या सामन्याला आपण सुरुवात करतोय. माझ्या समित जोडले आहेत माझे परम मित्र व्हॉइस ऑफ उल्हासनगर मानेरा गावचा हा सुपुत्र राहुल भोईर यांना मी नक्की इन्व्हाइट करतोय समरस कक्षामध्ये. थँक्यू थँक्यू सो मच. ना दरम्यान हा चेंडू मात्र खराब आहे ना कार्वे सर. योगेश बद्दल जर विचार केला तर पडगाव परिसर मला नक्कीच कोणी दाखवलं असेल तर योगेश पाटील सर आम्ही आवर्जून घेईल. कारण का या विभागात सुरुवात माझी झाली. आता खूप टुर्नामेंट करतो म्हणजे पहिली टुर्नामेंट कोणी इन्व्हाइट केलं धनेश चषकामध्ये तर योगेश पाटीलच्याच माध्यमातून मी या विभागात आलो. आणि त्याच्यानंतर मात्र खूप साऱ्या टुर्नामेंटमध्ये समालोचन करतोय. नक्कीच योगेशनं सुरुवातीला संधी दिली पडगाव परिसरात, त्याच्यानंतर चांगला समालोचन करण्याचा आम्ही देखील प्रयत्न केला. राहुल कोणाच्या पाठीमागे तरी कोणाचा हात असतोय. आणि फ्लडलाईट आपण ऑन करायचे आहे. तर आकाष पाटील इथे आपल्या षटकाला सुरुवात करतोय ओवर द विकेटने. आणि इथे मात्र ओवर पिच चेंडू लाभ करतोय सरळ बॅटने. चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय स्वर्गीय सागर बजागे स्टँडला सलामी देणारा हा येतोय हाय अँड हँडसम चौकार. सुंदर संगीत, सुंदर बॅटिंग. हो बोध विकेट ना डिफेन्स किती चांगला मात्र हा डिफेन्स तुम्हाला पाहायला भेटला. बाकुटला जाऊन नक्कीच कट केला चेंडूला. अंडरम बॉक्स क्रिकेटची अटवण झाली या फटका खेळण्याच्या नंतर बॅट्समनच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान गोरखनाथच्या संगतीनं विनोद दाखल झाला, दोन सलामीवीर बॅट्समन. आणि नेहमीप्रमाणे या दरम्यान आकाश पाटील आहे या दरम्यान गोलंदाज. गतवर्षीचा उपविजेता संघ साईस्पोर्ट्स किरवली आपल्याला मात्र इन ऍक्शन मध्ये या दरम्यान एसके ट्रॉफीच्या माध्यमातून पहिली मॅच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो नक्कीच. आणि या ठिकाणी साईस्पोर्ट किरवली संघाला आणि या स्पर्धेच्या आयोजनासाठी किरवलीकाचे समाजसेवक सन्माननीय काशीनाथजी घरत यासकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं मी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आकाश पुन्हा एकदा इथे मात्र फुलटाच चेंडू होता या ठिकाणी. एलिव्हेशन बरोबर पाहायला मिळत नाही, टायमिंग बरोबर झालं नाही. चेंडू सरळ जातो या लॉंगांच्या दिशेने.
आणि इथं मात्र निकित मित्रांनो आपल्याला फ्लड लाईट ऑन होताना निकित पाहायला मिळतील. प्रथमतः पीटीसी मध्ये आपल्याला प्रकाश ज्योतामध्ये सामने पाहायला मिळत आहेत. एक संकल्पना होती, एक स्वप्न होतं इसके स्पर्ध सापे संघाच, आणि ते स्वप्न मात्र या सत्रामध्ये साकार झालं. आणि मात्र या ठिकाणी फ्लड लाईट ऑन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काही दृश्य या मैदानाचं. आपण या ठिकाणी पाहतोय विहंगम दृश्य. इथे मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच पंचांना प्रश्न विचारला. आणि बोट आकाशाकडे जात असताना लेग बिफोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी पहिली विकेट इथे प्राप्त करत असताना गोलंदाज आकाश पाटील. दरम्यान चांगला चेंडू अंपाने थोडासा वेळ देखील घेतला आणि त्याच्यानंतर हा डिसिजन आपल्याला पाहायला भेटला. बॅट्समन इथं आउट झाले आहेत. एल बी डब्ल्यू च्या माध्यमातून परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. संघाची एकूण धावसंख्या या दरम्यान आम्हाला नितीन माहिती देतील. 7 रन स्कोर बरोबरती आहेत. नितीन मागे आमच्या सोबत मात्र जॉईंट आहेत आणि सुंदर समालोचन करतायत. मागे जरी अडनाव असले तरी देखील मात्र पुढे चालले. त्यांच्यावरती देखील हात आहे योगेश पाटील यांचा. ऑनलाइन देखील स्कोरिंग करते, कारण भूपेशचं देखील मी नाव घेईन. भूपेश देखील अगोदर अशी स्कोरिंग करायचा माझा आता ऑफिशियल, कारण का जेटीसीचा नक्कीच ऑफिशियल या विभागातील मित्र मानलेला संपर्क प्रमुख आहे भिवंडीचा. सुरुवात मध्ये त्याने अशीच केली होती. मग बघूया नितीन देखील कमबॅक करेल. चांगली कामगिरी करावी लागेल, चांगलं लक्ष द्यावं लागेल आणि मोबाईलकडे कमी लक्ष द्यावं लागेल. आणि राहुल नक्कीच मित्र म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही कुठलाही कार्य शिकून येत नसते, त्यांना नक्कीच प्रयत्न करावा लागतात. आणि तोच प्रयत्न निकेच पाहिले तर नितीन मागे असतील. आपण सुद्धा निकेच प्रथमतः प्रयत्न केले आणि आज आपण या स्पर्धेमध्ये समर्जनाच्या माध्यमातून एक घटक आहोत. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. इथे मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी इथे मात्र साकारतोय. अतिशय वेगवान गोलंदाजी इथे मात्र साकारली आकाश पाटीलने. सुरुवात जर पाहिली तर पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच स्वेअर चेंडू होता, त्यानंतर चौकार आला होता. निकेच असं वाटलं होतं की निकेच या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा पाहायला मिळतील, परंतु आकाश पाटीलचं हे वैशिष्ट्य आहे कमबॅक करण्याची त्याच्याकडे ताकद आहे आणि ते कमबॅक करतोय. चांगलं क्रिकेट, दोन चौकार आल्याच्या नंतर आकाशने हा कमबॅक केला. ओव्हर द विकेटने स्वीश हिटचा फटका दमदार आहे पाठवले मात्र शून्यला डायरेक्टली. यावेळेस डीप पॉइंटला बीट करून सीमा पार हा चौकार. अगं देवदेव तुझा काय केला अगं भक्त घोळा घालून